भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंद विश्व राज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय लोकप्रिय खासदार संदीपान भुमरेजी, आपले राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराडजी, आपल्या क्षेत्राचे अतिशय लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांना चिरतरुण राहण्याचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे, असे कार्य सम्राट आमदार प्रशांत बंबजी, कैलाश पाटील जी, संजय खंबायते जी, दिलीप निरफळे जी, जयमालाताई वाघ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेषराव जाधव, भाऊसाहेब दार, एल जे गायकवाड, रवींद्र चव्हाण, किशोर धनायत, दत्तू हिवाळे, दीपक बढे, योगिता महालकर, फकीरराव भालेराव, डॉक्टर बन्सीलाल जी बंब, दिलीपजी राजपूत, समीर राजूरकर, श्री भरपुरे, ज्योतिताई गायकवाड, ज्ञानेश्वर नलावडे, सारंगधर जाधव, सुरेश बोकण, नंदकुमार गांधीले, मोहिनीताई बढे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज पुन्हा एकदा प्रशांत बंब यांच्याकरता आशीर्वाद मागायला मी आपल्यामध्ये आलो आहे। खरं म्हणजे मनापासून सांगतो, मला जर कोणी विचारलं की आदर्श लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, एक उत्तम आमदार कसा असला पाहिजे, तर मी पटकन म्हणेन प्रशांत बंब सारखा असला पाहिजे। साहेब, या माणसांनी जी कामं करून दाखवली ना, भल्या भल्यांना जमत नाही अशा प्रकारची कामं त्यांनी केली आहेत। आणि नुसती कामं केली नाही तर या ठिकाणी प्रत्येक गावात झालेल्या कामाचा लेखाजोखा छापून त्यांनी तो प्रसिद्ध केलाय। अरे माझं तर समोरच्या उमेदवारांना थेट आव्हान आहे, तुम्हीही इतके वर्ष आमदार आहात, एका टेबलवर या, इकडे आमचा प्रशांत, इकडे तुम्ही, आणि दाखवून द्या कोणी काय केलेलं आहे। मी तर इथे जेव्हा येत होतो तर मला गाणं ऐकायला मिळालं, तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे। अरे धाराशिवहून येऊ द्या, संभाजीनगरहून येऊ द्या, का जापानवरनं येऊ द्या, जीतेगा तो प्रशांत ही। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये प्रशांतनी केलेली कामं जर आपण बघितली, गंगापूर उपसा सिंचन योजना, ही योजना म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचं जीवन परिवर्तन करणारी योजना आहे। आज 40 गावातील 30,000 एकराला अगदी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सिंचन देणारी 693 कोटीची योजना केवळ आणि केवळ प्रशांत बंबमुळे झाली। आणि आज प्रशांतजी, तुम्ही जी अपेक्षा केली आहे, पुन्हा आपलं सरकार आलं 30,000 एकर नाही, उरलेल्या 80,000 एकराला देखील त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम होणार आहे।
कारण मी सिंचन मंत्री आहे. तुमची दुसरी योजना माझ्या टेबलवर आली आहे. आचारसंहिता थोडी उशिरा लागली असती तर त्याच्या मंजुरीचा कागदच घेऊन आलो असतो, पण काळजी करू नका. आचारसंहिता संपली की त्यालाही मान्यता आपण देणार आहोत. दुसरं महत्त्वाचं काम, गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा, ज्याचं भूमिपूजन करण्याकरता मी आलो होतो. 1,075 कोटी रुपये आपण त्यांना दिले. 373 गावांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे. एक प्रकारे हा संपूर्ण मतदारसंघ पाणीदार करण्याचं काम हे प्रशांत बंब यांनी केलेलं आहे. 4,000 किलोवॅटचा सौर प्रकल्प आहे आणि या 373 गावांना पाणी पुरवठा करण्याकरता 1540 किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाते आहे. म्हणजे किती मोठी पाईपलाईन, मुंबईपासनं त्रिवेंद्रमपर्यंत एवढं अंतर, एवढी पाईपलाईन या मतदारसंघामध्ये गावगाव टाकण्याचं काम हे खऱ्या अर्थानं प्रशांत बंब यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. आज तुम्ही दुसरी मागणी केली. प्रशांत बंबच्या डोक्यात अभिनव कल्पनाच असतात. त्यांनी सांगितलं महिलांकरता MIDC करा. मी आता तुम्हाला सांगतो, सरकार येऊ द्या, महाराष्ट्रातला पहिला प्रयोग महिलांकरता केवळ MIDC चा याच मतदारसंघामध्ये आम्ही करू आणि त्याची सुरुवात इथनच आपण करू. कारण आता जमाना लाडक्या बहिणींचा आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं, भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ इथपासनं तर लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम हातामध्ये घेतले. या महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या भगिनींना आम्ही लखपती दीदी केलं. लखपती दीदी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे. आता पुढचा टप्पा 25 लाखाचा आहे आणि मग 1 कोटी महिलांना लखपती दीदी आम्हाला करायचं आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन आम्हाला घडवायचं आहे. आपण देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या युती सरकारच्या माध्यमातून महिला केंद्रित अर्थनीती सुरू केली आणि आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, सातव्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. 1 लाख रुपये त्या घराला आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण देतो. मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. एवढंच नाही, आमच्या मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. खरं म्हणजे अवस्था काय आहे, आज अनेक शिक्षण सम्राट या ठिकाणी आहेत. त्या शिक्षण सम्राटांना विचारा, त्यांच्याकडे फी किती आहे. 2 लाख 4 लाख एवढी फी आहे. त्यामुळे आमच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. घरामध्ये एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, आई वडील मुलीला म्हणतात, भाई आम्ही एकाला शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू घरी बस, तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे. अतिशय हुशार असलेली आमची ही कन्या त्या ठिकाणी पैशाअभावी शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला, आई बाप जर या मुलीला शिकवू शकत नसतील तर आम्ही सांगितलं काळजी करू नका, मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील. डॉक्टर असो, इंजिनियर असो, BBA असो, MBA असो, कितीही फी असली तरी मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च आपलं राज्यातलं सरकार आता करतं आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपण करतो आहे.
आपण योजना आणली महिलांना एसटी मध्ये 50% तिकिटात प्रवासाची योजना। जेव्हा योजना आणली ना त्यावेळी एसटीचे लोक आले म्हणाले साहेब योजना आणू नका। म्हटलं काय आणू नको? म्हणाले ही योजना आली ना आमची एसटी आधीच तोट्यात आहे, आमची एसटी डबघायला येईल, तुम्ही योजना आणू नका। आम्ही सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला आम्ही मदत करू पण योजना चालवा। एक महिन्यापूर्वी ते लोक पुन्हा आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब काम आहे, आधी आले योजना सुरू करू नका आता म्हणतात बंद करू नका। म्हटलं काय नेमकं कारण आहे? म्हणाले जेव्हापासनं महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन मिळालं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना तुम्ही बंद करू नका। मग मी जरा थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात आलं आता आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते, तुम्ही गेले की दुप्पट खर्च येतो, तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसा बर्बाद करता, मी गेली तर अर्ध्याच पैशात जाते आणि पैसा वाचवून आणते, म्हणून आमच्या लाडक्या बहिणीच प्रवास करायला लागलेल्या आहेत आणि सरकारचे आभार मानायला लागलेले आहेत। आज आपण महिलांकरता योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये महिना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण जमा करतो। योजना आणली, आमचे विरोधक काँग्रेसचे असतील, शरद पवार गटाचे असतील, शिवसेना उबाठा गटाचे असतील, आम्हाला म्हणत होते योजना फसवी आहे, होणार नाही, मिळणार नाही, जाणार नाही, पण आम्ही ती योजना यशस्वी केली आणि 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले। यांची थोबाड एवढी एवढी झाली। मग बहिणींनो लक्षात घ्या, आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत, हे सावत्र भाऊ काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाठा गटाचे कोर्टामध्ये गेले हायकोर्टात, नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाला सांगितलं लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करा। आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि हायकोर्टाने सांगितलं बंद करण्याचं कारण नाही, ही योजना सुरूच राहील। त्यांच्या थोबाडीत एक चपराक देण्याचं काम हायकोर्टाने केलं। पण बहिणींनो आता आम्ही ठरवलंय, पुन्हा एकदा प्रशांत बंब निवडून आले आणि आपलं सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला आम्ही टाकणार आहोत। आज बहिणींच्या पाठीशी आम्ही उभा आहोत। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार सातत्याने उभं राहिलं। आज आपल्या सरकारने मोदीजींची शेतकरी सन्मान योजना ते 6000 रुपये द्यायचे, आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली, त्यात 6000 रुपयाची भर टाकली, आपल्या शेतकऱ्यांना आपण 12000 रुपये देतो। पण निवडणुकीनंतर आपलं सरकार आलं 12000 नाही 15000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतलाय। 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला, 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे 1 रुपया शेतकऱ्यांनी भरला, 8000 कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी दिले। एवढंच नाही, मागच्या लोकसभेपूर्वी आम्ही घोषणा केली होती सोयाबीन आणि कापसाचे भाव हे मार्केटमध्ये पडले, MSP पेक्षा हमी भावापेक्षा खाली गेले। आम्ही सांगितलं आम्ही भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे देऊ, सांगितल्याप्रमाणे 5000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा केले आणि आता तर योजनाच आणली आहे।
आता पुढचे 5 वर्ष जेव्हा जेव्हा सोयाबीन आणि कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी जातील त्या त्यावेळी जेवढं त्यातलं अंतर असेल ते पैसे थेट आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। कुठल्याही शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय। या सोबत आपल्याला कल्पना आहे आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली। शेतकऱ्यांना विजेचं बिल तर आता येतं पण त्या बिलामध्ये 0000 लिहून येतं कारण तुमचे पैसे राज्य सरकार भरताय। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफ आपण केलेलं आहे, कोणालाही वीज बिल भरायची आवश्यकता पडणार नाही। सोबतच एक योजना अजून आणलेली आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप, ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही 10% पैसे भरायचे, 90% पैसे आम्ही भरू, तुम्हाला सौर कृषी पंप देऊ, पुढचे 25 वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारची योजना आपण आणली आहे। आणि यासोबत एक महत्त्वाची योजना आपण आता सुरू केली, महाराष्ट्रामध्ये शेतकरी आम्हाला म्हणायचे साहेब आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, रात्रीच्या विजेमुळे शेतामध्ये साप पिंचूचा सामना करावा लागतो, आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा शेतकरी वीज पुरवठ्याची एक स्वतंत्र कंपनी तयार केली, 16,000 मेगावॅटचं सौर ऊर्जाचे प्रकल्प सुरू केले, 18 महिन्यामध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज आणि मोफत वीज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। आणि एवढंच नाही, आपलं सरकार पुन्हा निवडून आलं की त्यानंतर आम्ही ठरवलंय आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे। शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे। सामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं होत आहे। 18 पगड जातीच्या लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्ही विचार करा, 2.5 वर्षामध्ये जर आम्ही एवढं काम केलं, 5 वर्षामध्ये आम्ही काय करू। मी मागच्या काळात गंगापूरला आलो होतो, त्यावेळी भाषणामध्ये प्रशांतजी सांगितलं होतं या मराठवाड्याचा दुष्काळ मला दूर करायचा आहे। मराठवाड्याने गेल्या पिढीने आमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वाहून जाणारं, समुद्रात वाहून जाणारं पश्चिमी वाहिन्यांचं 54 TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचा निर्णय आम्ही केला। मला सांगताना आनंद वाटतो, त्याचं टेंडर देखील आम्ही काढलं आणि पुढच्या काळामध्ये हे 54 TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर आमचा मराठवाड्याचा दुष्काळ हा इतिहास असेल, तो भूतकाळ असेल आणि पाणीदार मराठवाडा आम्ही तयार करून दाखवू, दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही तयार करून दाखवू। आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आमचा प्रशांत बंब हा आमच्या विधानसभेतला अमिताभ बच्चन आहे, हा ज्या प्रकारे संघर्ष करतो अँग्री यंग मॅन आहे, याच्या पाठीशी उभे राहा, हाच भलक करू शकतो, हाच प्रत्येकाचं काम करू शकतो, हाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतो। आणि म्हणून प्रशांत पंपच्या कमळाची बटन दाबून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्री दिलीपजी निरफळ यांना विनंती करतो की आपण या सभेचं आभार प्रदर्शन करावं।